नमस्कार, मी विशाखा सुभेदार. सावित्रीच्या लेखी म्हणून घेण्यात मला प्रचंड अभिमान वाटतो. मुळात बाईचा जन्म हेच मला पुण्य वाटतं. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देणे, त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे यासाठी खर्ची घातले. खरं तर त्या दोघांनी नांगरलं, आम्ही फक्त उगवलेलं खातोय. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी अतिशय आत्मविश्वासाने समाज रचनेशी संघर्ष केला आणि स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. सावित्रीबाईंचा जन्मदिवस म्हणजे 3 जानेवारी हा आपण सावित्री उत्सव म्हणून गेल्या वर्षी साजरा केला. यावर्षी आणखीन एक करायचं, ते म्हणजे सावित्री आहे घरोघरी, ज्योतिबाचा मात्र शोध जारी. आपल्या आजूबाजूला आपल्या सावित्रीला मदत करणारे, तिच्या पाठीशी उभे राहणारे अनेक ज्योतिबा असतील. वेगवेगळ्या रूपात असतील. कुणी वडील असेल, कुणी भाऊ असेल, कुणी दादा असेल, मोठा दादा असेल, कुणी दीर असेल, काका असेल, मामा असेल, नवरा असेल, मुलगा असेल. त्या ज्योतिबांना आज आपण शोधून काढायचं. माझ्या आयुष्यात माझा ज्योतिबा म्हणजे माझा मुलगा अभिनय, माझ्याच पोटचा गोळा. खरं तर अभिनय माझ्यासाठी खूप काही आहे. जसं मी असं म्हणेन की वडिलांनी मार्गदर्शन केलं, नवऱ्यांनी पाठबळ दिलं, पण माझ्या या ज्योतिबांनी, माझ्या या मुलांनी मला संपूर्ण सहकार्य केलं आणि माझा एक मानसिक भक्कम आधार म्हणून तो माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि पुढेही राहील. माझं आणि त्याचं नातं ना कमालीचं आहे. म्हणजे आम्ही भांडतो, रुसतो, पण तितकंच आम्ही एकमेकांच्या पोटात अगदी मायेनं घुसतो. मला आठवतं लहानपणी तो माझ्या हाताचा टेकू घेऊन माझ्या कुशीत शिरायचा, पण आता उलटं झालं आहे. मी त्याच्या हाताचा टेकू घेऊन त्याच्या कुशीत शिरते. माझ्यासाठी तो म्हणजे ना ड्रॉप बॉक्स आहे. म्हणजे ड्रॉप बॉक्समध्ये मी सगळं माझ्या मनातलं ओतत राहते आणि मग तो हव्या त्या फाईल्स चांगल्या सेव्ह करतो आणि मग काही फाईल्स डिलीट करायला लावतो की आई हे गरजेचं नाही, हे डिलीट कर, आणि तो फाईल डिलीट करायला लावतो आणि त्या सगळ्याचं फायलिंग व्यवस्थित करतो आणि कोर मेमरीमध्ये ड्रॉप बॉक्समध्ये त्या फायली सगळ्या जपून ठेवतो आणि त्याची काळजी घेतो. वेळोवेळी मला त्यातले चांगले गुण, चांगल्या गोष्टी दाखवतो, मार्क केलेल्या चांगल्या गोष्टी दाखवतो. जेव्हा जेव्हा मी कधी निराश होईल, मी सगळं माझं पोटातलं त्याच्याशी बोलते. आम्ही बऱ्याचदा निर्णय घेताना एकमेकाशी डिस्कस करतो आणि मग निर्णय घेतो. माझं म्हणजे माझ्यासाठी माझा मुलगा सर्वस्व आहे. तो मला कायम म्हणतो की तुला जे चांगलं वाटतं ते तू कर. तुझ्या आनंदाला माझ्यामुळे किंवा बाबामुळे फाटा देऊ नकोस. तू आनंदी आहेस ना, मग आम्ही सगळे आनंदी आहोत. तर असा विचार करणारा माझा मुलगा आहे आजच्या या जगातला, याचा मला खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. आणि खरं तर या ज्योतिबामुळे माझी प्राणज्योत शाश्वत आहे आणि टिकून आहे असं मला वाटतं. तर माझ्या या ज्योतिबाला मी 3 जानेवारीला एक मानाचा फेटा बांधणार आहे आणि माझ्या या ज्योतिबाचा सत्कार करणार आहे. माझ्या सगळ्या आया बहिणींना विनंती आहे की 3 जानेवारीला सावित्रीचा उत्सव, सावित्रीचा जन्मदिवस म्हणून आपण छान रांगोळी काढूया, तोरणं बांधूया, ज्ञानाची पणती आपण उंबऱ्यावर लावूया, आडवी चीर लावून आपण आपल्या ज्योतिबाला फेटा बांधूया मानाचा. मी असं करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की करा.